आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मुळवाड येथे चिंचेच्या झाडात प्रगट झाला श्री गणेश. भक्तांची वाढली दर्शनासाठी तोबा गर्दी. आजच्या कलियुगात देवाच्या रूपात दगड दिसला तरी लोक नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाहीत. तर झाडात प्रत्यक्ष देव दिसला तर काय होईल हेच आम्ही आपणास दाखवणार आहोत. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील मुळवाड येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एका चिंचेच्या झाडात चक्क रातोरात श्री गणेशाने दर्शन दिले असल्याची घटना घडली आहे. या झाडात गणपतीची मूर्ती उगम झाल्याने ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक हा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. तर महिलाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येऊन पूजा अर्चा करून नवस मागत आहेत. हे पाहून येथील काही ग्रामस्थ या ठिकाणी गणेश मंदिर बांधण्यासाठी प्रयत्नशील झाले आहेत. अचानक गणेश प्रकट झाल्याने गावात तर्क वितर्क आणि चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. हे झाड पुरातनकालीन आहे. आजवर या झाडात असा प्रकार कधी घडला नव्हता. मात्र आता रातोरात या झाडात साक्षात बाप्पाने दर्शन दिल्याने येथील ग्रामस्थात आनंदाचे वातावरण आहे. महानकारी न्यूज साठी अथणीहून कृष्णा आर्गे. या गावामध्ये आमच्या पूर्वी नव्हती मूर्ती, आत्ता मूर्ती तयार झाली आहे. हे मी पूर्वीचं झाड आहे आणि ही मूर्ती गणेशाची मूर्ती आत्ता दिसाली म्हणून आम्हाला हे गावाला सगळं कमांडर आहे. आता रोज पूजा करतो आणि पूजानेचे आत्मे दिवसात पूजा करत असतो. देवाची तालुका आतली मुक्काम पोस्ट मोळवाड तालुका. मेरा नाम सद्दा मोटी, मैं मडवाड़ा ग्राम का ग्रामस्थ हूँ. अथणी तालुक डिस्ट्रिक्ट बेलगाम. ये गांव में एक पेड़ है, उसके बहुत पुरातन से है. यहाँ एक छः महीने के पीछे गणपति का बहुत क्षेत्र मुड़ा है और यहाँ अलग अलग गांव से आके दर्शन गणपति का कर रहे हैं.